प्रति लिटरला 10 रुपयाची अनुदान जमा केलंच पाहिजे केलंच पाहिजे महाराष्ट्रातील प्रत्येक तहसील कार्यालयासमोर राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठुरायाच्या मूर्तीला दुधाचा अभिषेक करून आम्ही साकडं घालत आहोत की या राज्य शासनानं इथला दूध उत्पादक शेतकरी टिकवण्यासाठी दुधाला प्रति लिटर 35 रुपयाप्रमाणे भाव दिला पाहिजे, 10 रुपयाची सबसिडी थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा केली पाहिजे। यासाठी दिनांक 8 जून 2020 रोजी आम्ही महाराष्ट्रातील प्रत्येक तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय यांना लेखी निवेदन दिलं होतं आणि विनंती केली होती की या दूध उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 10 रुपयाची अनुदान जमा करावं, परंतु राज्य शासनानं कोणतीही दखल घेतली नाही। म्हणून आम्ही आज या महाराष्ट्रातील प्रत्येक तहसील कार्यालयासमोर विठुरायाची मूर्ती ठेवून विठ्ठलाला साकडं घालतोय की बा विठ्ठला, या राज्य शासनाला, मुख्यमंत्र्याला आणि दुग्धविकास मंत्र्याला सुबुद्धी दे आणि आमच्या दुधाचा प्रश्न तात्काळ, दूध दराचा प्रश्न तात्काळ सोडवण्याची बुद्धी या विठुरायानं द्यावी एवढी विनंती करून हे आंदोलन आम्ही करत आहोत। आता डीबीपी मार्ट आपल्या हातात, घर बसल्या किराणा माल खरेदी करा। आपल्या मोबाईल मध्ये आजच डाउनलोड करा गुगल प्ले स्टोर वरून डीबीपी मार्ट ऍप, ऑर्डर करा व घरपोच किराणा मिळवा। प्रशासनाला सहकार्य करू, कोरोनाला हद्दपार करू। अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पीव्हीएन म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा।